नमस्कार, मी मीनाक्षी, ॲग्रोन विशेषमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पावसाळ्याची चाहूल लागली असताना उन्हाचा चटका कमी होताना दिसतोय. विदर्भाच्या काही भागात अजूनही ऊन असले तरी येत्या आठवड्यापासून वेगवेगळ्या भागात तापमानात आणखी घट होणार आहे. पावसाळ्याची चाहूल लागली असताना उन्हाचा चटका कमी होऊ लागलाय. विदर्भाच्या काही भागात अजूनही ऊन असलं तरी येत्या आठवड्यापासून या भागांतल्या तापमानात आणखी घट होणार आहे. त्याचबरोबर पूर्व मोसमीच्या सरींचा पाऊस वाढणार असून अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचं हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितलंय. सध्या राज्यातील वातावरणात वेगाने बदल होत आहेत. काही ठिकाणी जोरदार पाऊस पडतोय, त्यामुळे उकाड्यात वाढ होत असली तरी कमाल तापमानात घट होऊ लागली. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात सकाळपासून ऊन पडत असले तरी दुपारनंतर ढगाळ वातावरण होत आहे, तर काही ठिकाणी अचानक ढग भरून येत असल्याने वादळी पाऊस पडत आहे. तर पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार पूर्व मोसमीचा पाऊस. बुधवार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा. गुरुवार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. शुक्रवार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ. शनिवार संपूर्ण महाराष्ट्र. मंगळवारी दुपारी 2 उर्वरित भागात तुरळक सरी पडल्या. अनेक भागात अंशतः ढगाळ वातावरण होते. मंगळवारी सकाळी 24 विदर्भातील चंद्रपूर येथे सर्वाधिक 42.6 सेल्सिअसची नोंद झाली. ॲग्रोन विशेषमध्ये इथेच थांबूया. अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.